मम्मीज ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया अंडा पुलाव। तीन वाटी तांदूळ घेतले आहे स्वच्छ धुऊन, अंडे घेतले आहेत चार, याला आपण थोडं चिरा देऊन घेऊ। सर्व अंड्यांना थोडं तिखट मीठ टाकून मिक्स करून घेऊ। हळद पण घालू, हलकं थोडं तेल घालून घेऊ। दहा मिनिट बाजूला ठेवू। दोन चम्मच तेल टाकून घेऊया। अंडे तळून घेऊया। अंडे तळून झाले आहे, काढून घेऊ घेतले आहे। आता आपण त्याच तेलामध्ये तेजपत्ता टाकू। बारीक चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट टाकू। धने पूड एक चम्मच, अर्धा चम्मच जिरे, जिरे पूड आणि दोन चम्मच गरम मसाला टाकून फिरवून घे। दोन चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, साबी पुरतं मीठ, अंडा टाकून देऊ आपण, फिरवून घेऊ। तांदूळ टाकून देऊ, हलक्या हाताने फिरवून घेऊ। पाणी टाकून घेऊ। कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ। दोन शिट्टी झालेली आहे, कुकर खोलून घेऊ। कोथिंबीर घालून घेऊया, फिरून घेऊ हलक्या हाताने। तयार आहे आपला अंडा पुलाव।